भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत होर सैनिक तलाश कुंबरी शहीद हर्षुक स्वातंत्र्यसैनिक रामकृष्ण बिस्वास स्वातंत्र्यसैनिक पहाडा सिंग आणि स्वातंत्र्य सैनिक सरोज भूषण दास यांच्याविषयी आजच्या भागात आपण स्वातंत्र्य सैनिक तलाश कुवरी यांचं स्मरण करत आहोत त्यांचा मृत्यू दोन मार्च अठराशे अठ्ठावन्नला झाला अमोढा संस्थांच्या या राणीनं भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईत नेतृत्व केलं होतं अठराशे बावन्न मध्ये पती जंग बहादूर यांच्या मृत्यूनंतर कुंवरी यांनी अमोडा संस्थांचा कारभार हाती घेतला ब्रिटिश सरकार संस्थानावर कब्जा करू पाहत होतं परंतु सरकारला राणीकडून कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला जेव्हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातलं पहिलं युद्ध सुरू झालं तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली अनेक राजे रजवाड्यांबरोबर कुंवरी बहादूरही सामील झाल्या अठराशे अठ्ठावन्नमध्ये कर्नल ह्यूज त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याला अमोडा संस्थानावर हल्ला करण्याला पाठवण्यात आलं राणी आणि तिचे सैनिक अत्यंत शूरपणानं लढले पण ब्रिटिश सैन्याच्या शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही इंग्रजांना राणीला जिवंत पकडायचं होतं पण राणीनं आपली कट्यार आपल्याच काळजात खुपसून घेतली आणि युद्धाच्या आघाडीवरच तिला वीरगती प्राप्त झाली राणीचं पार्थिव शरीर तिच्या सहकार्याने लपवून ठेवलं आणि अमोढाच्या कुलदेवी सम्मय माता भवानीच्या चौथाऱ्याजवळ पुरलं होतं तलाश कुवारींच्या बलिदानानंतरही त्या भागातले लोक ब्रिटिशांविरोधात संघर्ष करत राहिले ब्रिटिश सैनिकांनी गावोगावी जाऊन राणीच्या सैनिकांना कैद केलं आणि छावणीत एकशे पन्नास सैनिकांना फासावर लटकवलं महाराणी तलाश कुवारी आजही लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहेत आम्ही या महान स्वातंत्र्यसैनिक राणीला नमन करतो आज आम्ही हुतात्मा हर्षुख यांचं सुद्धा स्मरण करत आहोत त्यांचा मृत्यू दोन मार्च अठराशे अठ्ठावन्न या दिवशी झाला पलवल इथले निवासी असलेले हर्षुक यांनी ब्रिटिश राजवटी विरोधात अठराशे सत्तावन्न मध्ये पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांना ब्रिटिश सैन्यानं पकडलं आणि दोन मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी दिल्लीमध्ये फासावर लटकवलं आम्ही मातेच्या या महान सुपुत्राला नमन करतो आम्ही क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक रामकृष्ण बिस्वास यांचंही स्मरण आज करत आहोत ते दोन मार्च एकोणीसशे बत्तीस रोजी हुतात्मा झाले बिस्वास हे मास्टरदा सूर्यसेन यांच्या चितगाव इथल्या क्रांतिकारकांच्या गटाचे सदस्य होते त्यांचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे दहा रोजी चटगाव इथं झाला सूर्यसेन यांनी त्यांच्यावर महानिरीक्षक क्रेग यांची हत्या करण्याचं काम सोपवलं होतं ठरलेल्या योजनेनुसार बिस्वास कालिपत चक्रवर्ती यांच्यासोबत एक डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी चांदपूर स्थानक कोमिला इथं गेले तिथे त्यांनी चुकून पोलीस निरीक्षक तारिणी मुखर्जी यांना क्रेक समजून गोळी घातली पोलिसांनी दोघांनाही अटक केली कालिपद चक्रवर्ती यांना अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर कारागृहामध्ये नेण्यात आलं तर बिस्वास यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली दोन मार्च एकोणीसशे बत्तीस रोजी बिस्वास यांना अलीपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आलं आम्ही या महान क्रांतिकारकाला नमन करतो आज आम्ही स्वातंत्र्य सैनिक पहाडा सिंह यांना श्रद्धांजली वाहत आहोत त्यांचा मृत्यू दोन मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी झाला पंजाबातल्या संगरूर इथले निवासी पहाडा सिंग एक कुका कार्यकर्ता होते त्यांना अटक करून असिरगड किल्ल्यात ठेवलं होतं तुरुंगवासत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आम्ही या महान देशभक्त स्वातंत्र्य सैनिकाला प्रणाम करतो स्वातंत्र्य सैनिक सरोज भूषण दास यांचंही आज आम्ही स्मरण करत आहोत त्यांचा मृत्यू दोन मार्च एकोणीसशे पंधरा रोजी झाला व्यवसायानं शिक्षक असलेल्या सरोज भूषण दास यांनी पश्चिम बंगालच्या कलकत्त्यात राष्ट्रवादी उपक्रमांमध्ये भाग घेतला होता कलकत्ता इथल्या त्या गार्डन रिच इथं दरोड्यात हात असल्याच्या आरोपाखाली त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं प्रकृती गंभीर असतानाच त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आलं आणि काही दिवसानंतर म्हणजे दोन मार्च एकोणीसशे पंधरा रोजी त्यांचा मृत्यू झाला या महान बलिदानी स्वातंत्र्य सैनिकाला आमचं नमन